नमस्कार, मी नम्रता माळी पाटील उर्फ मानसी सरोज आज आपणा समोर कुबेर दिवाळी अंकातील एक आगळा वेगळा लेख घेऊन येत आहे। कुबेरचे अनेक कार्यक्रम आपण कुबेर फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता। कुबेरचा दिवाळी अंक म्हणजे आतापर्यंत त्याला उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणून हा सगळ्यांनी वाचलाच पाहिजे। त्यामुळे या समूहाचे संस्थापक आणि संपादक, दिवाळी अंकाचे संपादक श्री संतोष लहांगे यांचे मी मनपूर्वक आभार मानते, कारण दिवाळी अंक सगळ्यांपर्यंत पोहोचत नसेल तर तो यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा ही एक सुंदर संकल्पना त्यांनी आपल्यासमोर मांडली आहे। सुरुवात करते, लेख आहे आपलं कामच आपलं मार्केटिंग। ह्या लेखामध्ये श्री सयाजी शिंदे यांची मुलाखत घेतली आहे सौ अश्विनी धायगुडे यांनी। एक सुंदर मुलाखत आपल्याला ऐकायला मिळेल। सुरुवात करते, आपलं कामच आपलं मार्केटिंग। कलाकार म्हटलं की आपल्यासारख्यांच्या डोळ्यासमोर येतं ते त्यांचं ग्लॅमरस रुपण, सामान्यांपेक्षा वेगळं असणारं त्यांचं व्यक्तिमत्व, चकचकीत गाड्या आणि छान छान कपडे आणि जगण्यात असणारा एक ॲटिट्यूड ज्याला पाहून सर्वसामान्य माणसाला हेवा वाटतो। त्यांच्यात आणि आपल्यात असणारा तर अंतर अधोरेखित करणारा हा ॲटिट्यूड। पण काही कलाकार जगावेगळे देखील असतात, अर्थात ते अपवादात्मकच आणि हातांच्या बोटांवर मोजता येतील एवढेच असतात, हे देखील अगदी खरं। ही माणसं कलाकार म्हणून तर खणखणीत असतातच, पण माणूस म्हणून त्याहून जास्त अपील होणारी असतात। या अशाच काही मोजक्या मंडळींपैकी असणारं खणखणीत नाव म्हणजे सयाजी शिंदे। कलाकार म्हणून केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर आज त्यांना ओळखलं जातं, पण एक माणूस म्हणून आणि समाजाप्रती असणारी सामाजिक बांधिलकी जपणारी व्यक्ती म्हणून सयाजी शिंदे कमी लोकांना माहीत आहेत। कदाचित यामागे कारणही तसेच असेल। आपण आपल्या कामाचे मार्केटिंग करण्यापेक्षा आपलं कामच आपलं मार्केटिंग करेल हा त्यांचा ॲटिट्यूड खऱ्या अर्थाने त्यांचे पाय जमिनीवरच असल्याची प्रचिती देतात। सामाजिक भान असलेल्या या कलाकाराने मागील 3-4 वर्षापासून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे काम हाती घेतले आहे। राज्यात 19 ठिकाणी त्यांनी सुमारे 3.5 लाखांवर झाडे लावून ती स्थानिकांच्या मदतीने जगविण्याचे काम केले आहे। सध्या ते ट्री स्टोरी फाउंडेशनच्या माध्यमातून आपले काम करत आहेत। वृक्ष संवर्धन आणि संगोपनासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग, झाडांचा वाढदिवस, प्राचीन झाडांवर वेब सिरीज, वृक्ष महोत्सव आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत। या पार्श्वभूमीवर यांच्याशी मारलेल्या गप्पा। पहिला प्रश्न, ट्री स्टोरी फाउंडेशनच्या स्थापनेचा उद्देश काय? गेल्या 60 वर्षात विकासाऐवजी गावे उघडी आणि बोडकी झाली, निसर्गाअभावी चांगली जीवन पद्धती हरवत चालली आहे, घराभोवती झाडं असावी त्यावर पक्षी पाखरं असावी हा आनंद दुर्मिळ झाला आहे, श्रीमंतीची बदललेली व्याख्या आणि शिक्षणाचा व्यवहारात होत नसलेला उपयोग यातून हे घडत आहे। यासाठी महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे। मागील 3-4 वर्षांपासून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे काम हाती घेतले आहे। राज्यात 19 ठिकाणी सुमारे 3.5 लाखांवर झाडे लावून ती स्थानिकांच्या मदतीने जगवण्याचे काम केले आहे। सयाजी पार्क उपक्रमातून देशी झाडांच्या देवराया उभ्या केल्या आहेत। या पार्श्वभूमीवर नव्याने ही चळवळ वाढवण्यासाठी ट्री स्टोरी फाउंडेशन स्थापन झालेले आहे। त्या माध्यमातून वृक्षप्रेमींना संघटित करून त्यांच्याद्वारे काम हाती घेतले आहे। गुगलच्या माध्यमातून ही झाडे दरमहा किती वाढली आणि त्याची काळजी घेतली जात आहे की नाही याचीही माहिती घेतली जाणार आहे। पुढचा प्रश्न, प्राचीन वृक्षांच्या संवर्धनासाठी काही वेगळ्या कल्पना आहेत का? वृक्ष संवर्धनाचे महत्व लक्षात येण्यासाठी राज्यभरात जे प्राचीन वृक्ष सध्या अस्तित्वात आहेत त्यावर वेब सिरीज करण्यात येणार आहे। आमदार, खासदार, चित्रपट क्षेत्रातील मंडळी यांच्याकडून वृक्ष संवर्धनासाठी फारसे काही होणार नाही। आमदार, खासदार निवडणुकीत मोठा खर्च करतील, लोकांना दारू पासील, परंतु वृक्ष संवर्धनासाठी खर्च करत नाही ही मोठी शोकांतिका आहे। त्यामुळे अशा कामासाठी कल्पना तर अनेक आहेत, मात्र जर लोकांनी हातभार लावला तर त्याही लवकरच सत्यात उतरतील। पुढचा प्रश्न आहे, या कामी लोकांचे सहकार्य कसे मिळते? शहरी भागातील लोक उपदेशाचे डोस पाजतात, त्यांच्याकडून प्रत्यक्षात कृती होत नाही,
या उलट ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेमध्ये प्रेम आपुलकी सहकार्याची भावना आहे हे प्रत्यक्ष कृती करतात त्यामुळे यापुढील काळात त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत प्रत्येक माणसाला शिकण्यासाठी आई हे पहिले विद्यापीठ तर झाड हे दुसरे विद्यापीठ आहे निसर्ग वृक्ष नसतील तर मानवाला अन्न पाणी काहीच मिळणार नाही ही जाणीव ग्रामीण भागात जास्त आहे शहरी जाणीवा मात्र बोथट झालेल्या जाणवतात पुढे शेवटचा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेणार का शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात हाती घेतले जाणार आहे शाळेतील विद्यार्थ्यांना झाडे लावण्याची सक्ती केली तर वृक्ष संवर्धनाच्या चळवळीला त्याचा मोठा फायदा होईल माझी शाळा माझ्या शाळेतील एक झाड याप्रमाणे प्रत्येक मुलाच्या नावाने झाड लावण्यासाठी त्यांना प्रेरित केले जाणार आहे शालेय विद्यार्थ्यांनी आंबे जांभूळ चिंच आणि अन्य देशी परंतु उपयुक्त झाडांच्या बिया संकलित करून शाळेत त्याची छोटेखानी रोपवाटिका तयार करायची व नंतर या बियांतून उगवलेली रोपे घराजवळ व परिसरात रोपण करण्याची आणि नंतर पुरेशी वाढ होईपर्यंत त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची ही आमची मोहीम आहे त्या झाडाला त्या संबंधित मुलाचेच नाव देण्यात येणार असल्याने आपल्या नावाचे झाड लहानाचे मोठे करण्यात मुले नक्कीच पुढाकार घेतील निसर्ग रक्षणासाठी शाळांचे व्यवस्थापन आणि शिक्षकांनी मुलांमधील अशा वृक्ष प्रेमाला शक्य ती मदत आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे शाळांतून शिकणाऱ्या प्रत्येक मुलाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले तर पर्यावरण संतुलन राखण्यात मोठे योगदान ठरेल हा असा एकंदरीत वृक्ष संवर्धनासाठीचा प्रवास श्री सयाजी शिंदे यांनी सौ अश्विनी धायगुडे यांना आपल्या शब्दात मांडला आहे खूप सुंदर अशी त्यांची मुलाखत झालेली आहे आणि खरोखर हा खूप कळकळीचा विषय आहे की आपण प्रत्येकाने वृक्ष संवर्धनासाठी कोणते पाऊल उचलले आहे आणि नक्की काय केले पाहिजे ही विचार करण्याची बाब आहे त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला कुबेरच्या 2019च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला दिसतोय खूप सुंदर वाटतंय नक्की वाचा आणि ऐकत रहा कुबेर फाउंडेशनचे यूट्यूब चॅनल धन्यवाद